वरती प्रेशर आणतोय की महाविकास आघाडीतनं शिवसेना बाहेर पडून भाजपसोबत. मी पण मुंबईचाच खरं म्हणजे रहिवासी आहे, म्हणजे मुंबईचा महापौर, दोन वेळा आमदार, 25 वर्ष कॉर्पोरेट लहानाचा मोठा भाग, होम डिपार्टमेंटसुद्धा माझ्याकडे होतं. आणि मग जी काही माहिती आम्हाला, मी तुम्हाला सांगतो, आदित्य ठाकरेचा आणि या आत्महत्येच्या काडी मात्रही संबंध नाही, कुठलाही दोष त्यांचा नाही. उगीच काहीतरी आपलं कोणावर काहीतरी बाण केलं हे मला काही बरोबर वाटत, चुकलं असेल तर तुम्ही जरूर बोला, पण जे नाही ते आहे असं सारखं बोलायचं आणि तशा प्रकारचं वातावरण निर्माण करायचं हे काही योग्य आहे असं मला वाटतं. सर, सिडको परिसरामध्ये पवार कुटुंबांमध्ये काहीही गडबड नाही, काहीही अडचण नाही. आम्ही सुद्धा पवार कुटुंबियांपैकीच आहोत सगळे, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस, आणि आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाही. आणि पवार साहेबांना असं आहे की ते आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहे, घरचा कुणी माणूस चुकला तर त्याला समजावून सांगणं हे त्यांचं काम. आता आम्ही 50 वर्ष राजकारणात आहोत, परंतु ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. मी चुकलो तर माझंसुद्धा काम ते धरू शकतात, धरतात, आणि मलासुद्धा ऐकवत असते की नाही असं नाही असं आहे बरोबर समजावून सांगायला लागतं, नाही तर मग ते म्हणतात त्यांना आपल्याला ऐकायला पाहिजे. पण त्यांचा अनुभव कामाचा हवा का अनुभव वेगवेगळ्या ठिकाणचा त्याच्यापुढे आम्ही कोणच नाही, कुठेच नाही बरोबर. त्यामुळे आपल्याला ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सगळ्या राजकारणाचे ते म्हणजे चांगला नुसते अभ्यासक म्हणण्याऐवजी ते अनुभवी आहे, त्यामुळे कुठे काय करायला पाहिजे, कुठे काय करायला पाहिजे, पक्षाच्या दृष्टीने कुठलं पाऊल योग्य आहे, काय बोलणं योग्य आहे, काय कुठेतरी इकडे तिकडे झालं तर ते आम्हाला सांगतात की हे असं नाही असं काय ते चूक आहे असं कुठे वाटत नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जास्त चर्चा करावी असं काही मला वाटत नाही, तर तुमच्यासुद्धा घरामध्ये जे आहेत आजोबा नातवांना जे आहेत सांगत असं असं नको करू असं काय.